नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि औषध निर्माण अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याबाबत राज्यांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. उत्तराखंडमधल्या 9 बंडखोर आमदारांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी सोनिया गांधींबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ. पंतप्रधानांचं पदवी प्रमाणपत्र सादर करत यासंदर्भात केजरीवाल यांनी घेतलेले आक्षेप भाजपने खोडून काढले. उज्जैन इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज अक्षय तृतीयेच्या पर्वणीवर दुसरं शाही स्नान. घाऊक बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणारे कर्मरावी भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. नमस्कार, बातम्या विस्ताराने. वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि औषध निर्माण अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेऊ द्यावी या राज्यांच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 1 मे रोजी झालेली नीट परीक्षा दिली आहे त्यांना 24 जुलै रोजी होणारी नीट परीक्षा देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केलं आहे. उत्तराखंडमधल्या 9 बंडखोर काँग्रेस आमदारांची याचिका आज नैनिताल उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने या आमदारांना अपात्र ठरवल्याने उद्या विधिमंडळात होणाऱ्या विश्वासदर्शक प्रस्तावावरील मतदानात हे आमदार मतदान करू शकणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू असून दुपारी 4 वाजता न्यायालयाकडून अंतरिम आदेश अपेक्षित आहे. उत्तराखंडमध्ये उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका स्टिंग प्रकरणी मुख्यमंत्री हरीश रावत यांची सीबीआय समोर आज चौकशी होणार होती, मात्र त्यांनी स्वतः हजर न राहता सीबीआयकडून आणखी वेळ मागून घेतला. उद्या होणाऱ्या विश्वासमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने व्हीप जारी केला आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी उद्या 2 तासांसाठी राष्ट्रपती राजवट शिथिल केली जाणार आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी निरीक्षक म्हणून प्रधान सचिव जयदेव सिंग यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्याचा अर्थसंकल्प आज संसदेत मांडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संदर्भात तामिळनाडूमधल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी लोकसभेतून सभात्याग केला. राज्यसभेत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केल्याने सदनाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी प्रमाणपत्र सादर करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले आक्षेप भारतीय जनता पार्टीने आज खोटे ठरवले. यासंदर्भात आज नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय वित्तमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांनी 1978 साली दिल्ली विद्यापीठातून बीएची तर गुजरात विद्यापीठातून एमएची पदवी घेतली आहे. मात्र केजरीवाल यांनी या प्रकरणी नाहक संभ्रम निर्माण केला. कोणतेही पुरावे नसताना जनतेची दिशाभूल करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी अमित शहा यांनी यावेळी केली. दुनिया में देश का नाम जिसको कह सकते हैं बदनामी देने का भी एक बहुत बड़ा पाप किया है. और मैं मांग करता हूं कि केजरीवाल जी ने देश और दुनिया की दोनों की माफी मांगनी चाहिए. जब आपके पास कोई पुख्ता सबूत नहीं थे कि डिग्री आप फर्जी हैं तो इतना बड़ा सवाल आपने कैसे खड़ा कर दिया? किस चीज के, किस सूचना के आधार पर आपने देश के प्रधानमंत्री को ऐसी चिट्ठी लिखी
किस सूचना के आधार पर मीडिया के लोगों को गुमराह किया, किस सूचना के आधार पर देश की जनता के मन में भ्रांति फैलाने का प्रयास किया, इसका भी केजरीवाल ने मीडिया के सामने आकर जवाब देना चाहिए, देश के सामने आकर जवाब देना चाहिए और पूरे देश से माफी मांगनी चाहिए। केजरीवाल यांनी सार्वजनिक व्यासपीठावरील चर्चा खालच्या स्तरावर नेली अशी टीका जेटली यांनी या पत्रकार परिषदेत केली। आम आदमी पार्टीच्या आमदारांवर बनावट डिग्रीचे आरोप असल्याचं ते म्हणाले। मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज सकाळी दुसऱ्या शाही स्नानाला प्रारंभ झाला। जुन्या आखाड्याच्या नागाबाबांच्या स्नानाने या पर्वणीला प्रारंभ झाला। शाही स्नानासाठी रामघाटावर चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। दुसऱ्या शाही स्नानासाठी सुमारे 25 लाख भाविक आले असल्याचा अंदाज आहे। दर 12 वर्षांनंतर उज्जैनमध्ये कुंभ मेळावा होतो। या मेळाव्यानिमित्त उज्जैनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं पोलीस महासंचालक मधु कुमार यांनी सांगितलं। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया विविध प्रांतात विविध परंपरांनी साजरी केली जाते। आजच्या दिवशीच त्रेतायुगाला प्रारंभ झाला असं म्हणतात। भगवान परशुरामांची जयंती आज साजरी केली जाते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच चारधाम यात्रेला सुरुवात होते। केदारनाथ बद्रीनाथ तसंच चारधाम मंदिरं भाविकांसाठी खुली केली जातात। अक्षय म्हणजे कायमस्वरूपी। या दिवशी सोनं चांदी आणि स्थावर संपत्तीची खरेदी केली तर त्यात नेहमी वाढ होत राहते असा विश्वास आहे। आजच्या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते। पश्चिम बंगाल ओडिशा दक्षिण भारत राजस्थान आदी ठिकाणी अखातीज किंवा युगादी या नावाने अक्षय तृतीया साजरी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीयेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावर्षी पीक पाणी उत्तम राहो तसंच सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी कायम राहो असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। भारताचा विकास हे सरकारचं ध्येय आहे। यासाठी प्राधान्याने खेड्यांचा विकास व्हायला हवा आणि म्हणूनच मोदी सरकारकडून अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या योजना सुरू आहेत। जाणून घेऊया अशाच डिजिटल इंडिया या योजनेचा हा विशेष वृत्तांत। भारतातल्या लाखो गावात राहणाऱ्या लोकांना महत्वपूर्ण माहिती पोहोचवून सक्षम करण्यासाठी तसंच तरुण वर्ग महिला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारकडून डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। ऑप्टिकल फायबरच्या सहाय्यानं देशाला एकत्रित ठेवण्याच्या दिशेनं गेल्या 2 वर्षात वेगानं काम सुरू आहे। मे 2014 मध्ये ऑप्टिकल फायबरचं जाळं फक्त 327 किलोमीटर पर्यंत मर्यादित होतं, मात्र गेल्या 2 वर्षात 1,35,000 किलोमीटर पर्यंत ते पसरलं आहे। ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट पोहोचवणं, गावांमध्ये टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पैसे पाठवणं, सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची स्थापना करणं तसंच गावांमध्ये बीपीओ सेवेची सुरुवात करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे सर्व सरकारचं उद्दिष्ट आहे। हीच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले। मे 2014 मध्ये 230 टपाल कार्यालयांमध्ये कोअर बँकिंगची सोय करण्यात आली होती। गेल्या 2 वर्षात ती 21,000 शाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसंच कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्याही 87,000 वरून 1,57,000 इतकी वाढवण्यात आली आहे। 100 कोटी मोबाईल, 100 कोटी आधार कार्ड आणि इंटरनेटचा वापर करणारे 40 कोटी ग्राहक हे डिजिटल इंडियाचा कणा आहेत। येत्या 3 वर्षात स्मार्टफोनची संख्या 22 कोटींवरून 50 कोटी होण्याचा अंदाज आहे। मोबाईल सेवेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि बँकिंग सुविधा पोहोचवणं हे सरकारचं उद्दिष्ट असून यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। गेल्या 2 वर्षात दूरसंवाद यंत्रणेत 1,21,000 कोटींची गुंतवणूक झाली। संबंधित कंपन्यांकडून देशभरात 65,000 नवीन टॉवर्स उभारण्यात आले आहेत। टपाल कार्यालयाच्या पार्सल सेवेला ई कॉमर्सची जोड देणं हे डिजिटल इंडियाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे। या बदलामुळे 2015-16 या वर्षात पार्सल व्यवसायात 120% वाढ झाली आहे।
या योजनेमुळे येत्या 5 वर्षात 50 लाखांपासून 1 कोटीपर्यंत रोजगार निर्माण होतील. समर्थ भारत साकारण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं भारत आणखी एक पाऊल पुढे असेल. घाऊक बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जास्त आणि कांद्याला मिळणारा भाव कमी अशी परिस्थिती असल्याने शेतकरी तोट्यात आहे. सरकारने कांद्याची साठवण क्षमता निर्यात वाढवावी तसंच कांद्याचे गडगडलेले भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारने यंत्रणा उभी केली तर हा प्रश्न सुटू शकेल असं लासलगाव बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितलं. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेतली नाही याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल लातूर इथं मोफत कांदे वाटप करून आंदोलन केलं. तामिळनाडू केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये सध्या निवडणूक प्रचारांना वेग आला आहे. येत्या 16 तारखेला विधानसभेचं मतदान होणार आहे. त्यासाठी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा तामिळनाडूत तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केरळमध्ये प्रचारसभेला उपस्थित राहणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत प्रचारसभेला हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात होलेकसा गावात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आज एक महिला नक्षलवादी ठार झाली. ही चकमक सुमारे 8 तास सुरू होती. घटनास्थळी पोलिसांनी AK-47 रायफलसह 2 बंदुकाही जप्त केल्या. सध्या या भागात नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी मुरुमगाव सावरगाव धानोरा तसंच महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा या गावाने आजपर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार निर्मल ग्राम पुरस्कार आणि अनेक राज्य तसंच राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. 3,350 लोकसंख्येचं हे गाव खरोखरच आदर्श वाटावं असं गावाला आदर्श ठरवणारी व्यवस्था नेमकी कशी असावी याचं उत्तम उदाहरण. पाटोदा गावानं अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे केंद्र सरकारच्या ग्रामविकास अभ्यासासाठी देशभरातल्या 11 गावांमध्ये पाटोदा ग्रामपंचायतीची निवड झाली. 581 घरं असलेल्या या गावात करवसुलीचं प्रमाण 96% आहे. कचरा व्यवस्थापन सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. 100% कर वसुली भरणाराला एक मोफत पिठाची गिरणी 20 लिटरचा पाण्याचा जार मोफत दिला जातो. गावातील जो घनकचरा आहे त्याची सुद्धा विल्हेवाट आम्ही लावतो. ते घनकचरा विल्हेवाट लावताना त्यांना 2 बकेट दिलेले आहे, ओला कचरा सुका कचरा आणि प्लास्टिकची पिशवी. तो सकाळी आम्ही आमच्या ट्रॅक्टरनं 8 वाजता सकाळ संपूर्ण गावातून कचरा वाहून एक नैसर्गिक खत पद्धती आहे, खड्डा खोदून त्यामध्ये टाकतो आणि ते खत नंतर विक्री करतो. तेच पैसे आम्ही ग्रामपंचायतमध्ये विकास कामासाठी वापरतो. ग्रामपंचायत मीटरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा 24 तास करत असल्यानं पाण्यासोबत पैशाचीही बचत होते. सांडपाण्याच्या चोख व्यवस्थेमुळे डास कमी झाले असून गाव आरोग्यपूर्ण बनला आहे. या गावात सर्व वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केलेले आहे. गावातील सर्व सांडपाणी एका जागेवर जमा करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या सांडपाण्याचा पुनर्वापर ग्रामपंचायत मार्फत केला जातो. गावात पती पत्नी दोघांचाही घराच्या मालकीवर समान हक्क असून एकमेकांच्या संमतीविना घर न विकण्याचा नियमच ग्रामपंचायतीनं बनवला आहे. सगळ्या प्रकारचे संगणकीकृत दस्तावेज देण्यातही पाटोदा मागे नाही. कर जे भरतात कराची पावती पण आम्ही संगणकाद्वारेच दिली जाते आणि जे टॅक्स भरल त्यालाच दाखले पुरवले जातात. सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणं, त्यामुळे होणारी वीज बचत, CCTV कॅमेऱ्यांमुळे महिला सुरक्षिततेसह अपघात गुन्हेगारीवर लक्ष असे अनेक लोकोपयोगी उपक्रम इथे होतात. दर्जेदार शिक्षणाचीही कास गावानं धरली आहे. 1 वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा परिषदची शाळा असेल एक आमचा मानस आहे आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. त्या शाळेमध्ये एक सुसज्ज जलतरण तलाव, एक व्यायामशाळा, क्रीडांगण, सर्व सुविधा ज्या शाळेमध्ये असेल अशी जी खाजगी शाळेमध्ये आपल्याला मिळतात तसे आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या स्मार्ट सिटीचा बोलबाला असताना गावंही स्मार्ट बनू शकतात हे पाटोदा गावानं सोदाहरण दाखवलं आहे.
स्वच्छ भारत अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यासह पश्चिम भारतात सिंधुदुर्ग हा पहिला हागणदारी मुक्त जिल्हा झाला आहे. अशा प्रकारे जिल्ह्याने राज्यासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. नागरिकांनी घराबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचं भान ठेवल्यास स्वच्छ भारत अस्तित्वात येणार आहे. निर्मल ग्राम योजना, पर्यावरण संतुलित ग्राम योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर होता. आताही जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा विडा ग्रामपंचायतीनं उचलला आणि त्यात यश मिळवलं. एक अनालिसिस केलं होतं, तिकडे आम्हाला ते बघायला मिळालं की 2011 जे गॅस्ट्रोएन्टायटल डिझीज किंवा डायसेंटरीचे डिझीजचं प्रमाण होतं त्याच्यापेक्षा 2015 3/4 फरक आलाय. म्हणजे जे ऑलमोस्ट लाईक 24,000 होतं आता ते 6,000 किंवा 7,000 वर आलाय. आज उघड्यावर शौचालयास कुणीही बसत नाही. ग्रामसभेद्वारे जनजागृती घेऊन प्रत्येक घरटी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आम्ही या संदर्भात हागणदारी मुक्ती संदर्भात जनजागृती केल्यामुळे आज प्रत्येक घरामागे शौचालय पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा वापर आज चांगल्या प्रकारे होतोय. आणि ही जनजागृती झाल्यामुळे या हागणदारी मुक्तीसाठी आमचं गाव 100% होण्यासाठी चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. जिल्हा हागणदारी मुक्त होण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. हागणदारी मुक्ततेसाठी जनजागृती करण्यात आली. वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली. त्यामुळे महिलांचीही अडचण दूर झाली आहे. जो शौचालयासाठी 100% ग्राम शौचालय म्हणा किंवा त्याच्यामुळे स्त्रियांना यात मुख्य करून फायदा झालेला आहे. कारण स्त्रियांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे किंवा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार घातक होतो आणि त्याच्यामुळे ही जी स्वच्छता अभियान राबवलं गेलं किंवा 100% शौचालय बांधणी याच्यामुळे स्त्रियांना आणि लहान मुलांना विशेष करून फायदा झालेला आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील रोगराईचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य आणि समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते यांना पुण्यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पीके नायर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसृष्टीत आपलं योगदान देणाऱ्या तसंच तरुणांना चित्रपटांची गोडी लावणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. पीके नायर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा पाया रचला तसंच प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचं जतन आणि संवर्धन केलं असं नखाते यांनी यावेळी सांगितलं. नायर यांच्यामुळे आजच्या पिढीला जुने चित्रपट पुन्हा पाहायला मिळतात असंही ते म्हणाले. आशय फिल्म क्लबच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं काल रात्री 11 मालवाहतूक रिक्षा आणि दुचाकीची दडक झाल्याच्या कारणावरून 2 गटात तणाव निर्माण होऊन दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आज दुपारपर्यंत व्यवहार बंद ठेवले होते. पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतलं असून तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ सौरभ त्रिपाठी यांनी दिली. राज्य राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दल तैनात करण्यात आलं असून अफवा पसरवू नयेत असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. कमवा आणि शिका या तत्वाचा जनमानसात प्रसार करत शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारे तसंच शैक्षणिक आणि सामाजिक अभिसरण करण्यात मोलाचं योगदान असलेले डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृती दिन. कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज हे जन्मस्थान असलेल्या भाऊरावांना अन्यायाची प्रचंड चीड होती. शिक्षण सर्वांना मिळावं या त्यांच्या ध्यासातून साकारली गेली ती रयत शिक्षण संस्था. 4 ऑक्टोबर 1919 सातारा जिल्ह्यातल्या काले या गावी रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. तळागाळातल्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं, गरीब मुलांना मोफत शिक्षण देणं ही उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्यही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवली. कमवा आणि शिका या पद्धतीनं चालणाऱ्या पहिल्या फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूलचीही त्यांनी स्थापना केली.
शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार आणि त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्ट भाऊरावांच्या डोळ्यांसमोर होती आणि त्यांनी ती सत्यात उतरवली. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा इथं कर्मवीरांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, अजित पवार, एनडी पाटील आदी मान्यवरही आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती मांडली, मात्र पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळाची भीषणता आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. छगन भुजबळ यांच्या अटकेमागे सत्तेचा गैरवापर असून त्यांच्या अटकेमुळे पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. भुजबळांनी चूक केली नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल आणि चूक केली असेल तर भुजबळांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं पवार म्हणाले. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मोदी फॅक्टर चालणार नाही. या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांना यश मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मुंबई गोवा महामार्गावर नागलेवाडी इथं बस आणि मारुती व्हॅन यांच्यात आज टक्कर झाल्याने व्हॅनमधल्या एकाचा मृत्यू झाला. या अपघातात 3 जण गंभीर झाले. जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टक्कर झाल्याने बस रस्ता सोडून खड्ड्यामध्ये गेली. हवामान. राज्यात काल काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे कांदा, आंबा तसंच बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर काही जनावरही ठार झाली. येत्या 48 तासात मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि औषध निर्माण अभ्यासक्रमासाठी सीईटी घेण्याबाबत राज्याने केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. उत्तराखंडमधल्या 9 बंडखोर आमदारांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी सोनिया गांधींबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ. पंतप्रधानांचं पदवी प्रमाणपत्र सादर करत यासंदर्भात केजरीवाल यांनी घेतलेले आक्षेप भाजपने खोडून काढले. उज्जैन इथल्या सिंहस्थ कुंभ मेळाव्यात आज अक्षय तृतीयेच्या पर्वणीवर दुसरं शाही स्नान. घाऊक बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.